लगीन करून सासर घरी गेलीस ना की तुझ्या गुणांनी सासरच्या माणसांची मन जिंकता यायला पाहिजे तुला. तशी माझ्या घडलं तसं का काय माझा गुन्हा, काय माझा गुन्हा. माझा भिवा राजविंडा हाय, त्याला शिक्षणाची लय आवड आहे बघ. तवा अशीच पोरगी बघ जी त्याचं भलं करील. नाव काय पोरी तुझं? रमा भिकाजी धुत्रे. वा, अर्धांगिनी ही झाली भीमाची, अर्धांगिनी ही झाली भीमाची. धनी तुम्ही शिका, खूप शिका, खूप मोठे व्हा. सारखी माणसं आपण, आपल्याला मंदिरात प्रवेश नाही. पाणी म्हणजे जीवन, पण तिथं बी यांचं साठं लुट. त्यांना मिळणारी हीन वागणूक मी दूर करेन. मी नक्की आपल्या समाजाला न्याय मिळवून देईन. यशवंताची काळजी घे, पोटातल्या बाळाचीही काळजी घे. त्याला म्हणावं तुझा बाप खूप खूप शिकणार आहे. साहेब इलायटीला गेलेत तर का? तर शिकून सोडून समाजाचं कल्याण करण्यासाठी. आता मी हा पैसे जमवून तिकडे पाठवून देईन. आपले साहेब ज्या बोटीतून येणार होते ती बोट बुडाली. कोटी कोटी जनतेचा उद्धार करता, जनतेचा उद्धार न करताच असा जाईलच कसा? बॅरिस्टर बनून साहेब जेव्हा आले बंदरावरती, नजर पमाची रमा बाईला शोधत होती पुरती. नजर पमाची रमा बाईला शोधत होती पुरती. आजवर माझी ताकद बनून जशी तू उभी राहिलीस तशी यापुढेही राहा. तर माझी प्रकृती मला साथ देईल तर मी तुमची साथ सोडणं शक्य नाही.